नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. हनुमानजवळगा या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या अनुषंगानं या ठिकाणी पाहिलं गेलं असता या विहिरीवर असणारी मोटर, त्या ठिकाणचं स्टार्टर आणि पॅनल बोर्ड हे सर्व ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा होत होता तो ठिकाण म्हणजे हिंपळनेर. आणि या हिंपळनेरच्या काही पुढाऱ्यांनी त्यांच्या माणसाकर्वे हे पाण्यात ढकलून देण्याचं पाप केलेलं आहे. ज्या विहिरीतून राष्ट्रीय पेयजल योजनेची विहीर या हिंपळनेर गावच्या साठवण तलावामध्ये खोदण्यात आली आणि या विहिरीतून हनुमानजवळगा या गावाला पाणी पुरवठा होत होता आणि हा पाणी पुरवठा खंडित करण्याचं काम काही महाभागांनी केलेलं आहे. निश्चितच हे पापच आहे, कारण आज सूर्य आग ओकतो आहे, पाण्यासाठी प्रत्येकाला भटकंती करावी लागत आहे आणि या गावचे हाल तेज झालेले आहेत. या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी आता वनवन फिरावं लागत आहे. मागील 15 दिवसापासून त्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये आज पाहिलं गेलं तर इथल्या ग्रामस्थांनी आता एकजूट दाखवलेली आहे. सरपंच पतीसह माजी सरपंच, गावातील काही ग्रामस्थांनी आता थेट प्रशासनाला जाब विचारण्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप प्रशासनाला जाग आली नाही. आजही पाण्यासाठी ते वनवन भटकताना दिसत आहेत. याकडे लक्ष देणार तरी कोण? ग्रामसेवक अथवा या ठिकाणचे गटविकास अधिकारी यांनी त्यांची कसलीही अद्याप दखल घेतलेली नाही, म्हणून या ग्रामस्थांनी आता त्यांना एक आव्हान केलेलं आहे. ते आव्हान काय आहे हे पाहूया. सर, कसं आहे, आपली वॉटर सप्लाय जी आहे ही हिंपळनेर तलावामधून 2017 साली मंजूर झालेली आहे. तेव्हापासून हनुमानजवळगा या गावाला पाणी पुरवठा व्यवस्थितपणे होत होता, परंतु आज तागायत गेल्या महिन्यातल्या 8 तारखेपासून म्हणजे हिंपळनेर येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी हनुमानजवळगा वॉटर सप्लायमध्ये पाणी मोटर त्यांनी टाकून अनधिकृत पाणी उपसा त्यांनी चालू केला, त्यामुळं हनुमानजवळगा या गावाला पाण्याची टंचाई भीषण जाणवत आहे. म्हणून आम्ही हे काढून घ्या असं त्यांना सांगितलं असता त्यांनी काढून न घेतल्यामुळं कार्यालयामध्ये पंचसमिती, तहसील कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊनसुद्धा तिथली मोटर त्यांनी काढली नाही आणि आम्ही त्यांना पाण्याची भीषण टंचाई असं सांगितल्यानंतरसुद्धा आज तागायत आमच्या गावाला पाण्याची भरपूर टंचाई चालू आहे. टँकरद्वारे आम्ही ज्या लोकांकडे पैसा उपलब्ध आहे असे लोक टँकरद्वारे पाणी मागवून घेतात. ज्या लोकांकडे पैशाची आर्थिक अडचण आहे अशा लोकांना पाण्याची टंचाई भासत आहे. गुराढोरांनासुद्धा पाणी मिळत नाही. गावापासून 2 किलोमीटर अंतरावरसुद्धा पाण्याचा कुठला सोर्स आज तागायत नाही. तरी पण शासन दरबारी आम्हाला पत्रव्यवहार करूनसुद्धा योग्य ते न्याय मिळत नसल्यामुळं आम्ही येत्या उद्याच्या 24 तारखेला म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत चाकूर या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. यामुळं योग्य ते न्याय द्यावा ही आमची सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं विनंती आहे. हां सर, पाणी व्यवस्थित चालू असताना हिंपळनेरीतील सरपंच आणि येथील त्या ग्रामस्थांनी पाणी आमच्या कर्मचारी ग्रामपंचायतीचा कर्मचारी दररोजच्या नीतीनियमाप्रमाणे सकाळी 9:20 लाईट चालू झाल्यानंतर मोटर चालू करून गावाकडे आले आणि गावात आल्यानंतर पाणी कसं काय आलं म्हणून ह्याची पाहणी झाली असता परत हिंपळनेर आलं म्हणजे विहिरीवर गेले. वाटत जात असताना पाईपलाईन फुटल्या त्यांच्या निदर्शनास आली आणि विहिरीवर पुन्हा विहिरीवर पाहणी केली जाऊन त्यावेळेस विहिरीवरले जे बोर्ड स्टार्टर आहे तिथला पाईप आहे ह्याची तोडमोड होऊन सगळे विहिरीमध्ये टाकून दिलेलं आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना आणि सरपंचपती यांच्या निदर्शनास ह्या नुकसान झालेले दिसून आलेलं आहे. त्यामुळं गावचा जो सुरळीत पाणी पुरवठा चालू होता तो आज तागायत पाणी सर्व सुरळीत बंद झालेला आहे. किती दिवस होऊन असे 20-15 दिवस झाले सर ह्या गोष्टीला. आपण कोणाकडे दाद मागितला? हा मागितली ना सर, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी हे फुटल्याला सुद्धा आम्ही म्हणजे जी तोडमोड झाली यांची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून मागणी म्हणजे न्याय मिळण्याची मागणी केली होती, परंतु त्यांनी आमच्यावर कुठलाच न्याय असं व्यवस्थित दिलेला नाही. आमच्या गावाचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत सर त्यांना वारंवार आम्ही सांगूनसुद्धा त्यांनी वेळेच्या वेळेला पाहणी केली नाही आणि त्यामुळे हा जे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे फक्त त्यांच्या गैरहजेरीमुळं किंवा गैरकानुनीमुळं हा आम्हाला प्रकार सगळा भोगावा लागलेला आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती फिरावं लागत आहे सर. ग्रामसेवक कोण आहे? कामाटे सर. कधी गावामध्ये येतात की नाही? येतात ना, महिन्याला 15 दिवसाला येतात ना सर. हो, नियमितपणे नियमितपणे नाही.
किती वेळ थांबतात गावामध्ये? एक 2 ते 2.5 तास थांबतात गावात, पुन्हा नंतर थांबत नाहीत, काहीच नाही. त्यांना सांगून सुद्धा ते वेळेला वेळेचा वेळेला येत नाहीत आणि वेळच्या वेळेला थांबत सुद्धा नाहीत सर ते गावात. कागदपत्र वगैरे कागदपत्र देत असताना कुठं धाब्यावर या नाही तर कुठंतरी या म्हणून असं त्यांनी आम्हाला सतत हे करतात. हां नाही, कालचंच उदाहरण आहे सर ना, खोटं कशाला बोलायची गरज आहे. हो काल कुठे भेटले? काल आम्हाला आमच्या मित्राला भेटले, आमचे गाववाले जे आहेत ना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलेत. आज सुद्धा प्रकरण तेच आहे. हो ग्रामपंचायत समितीत असताना सुद्धा ते माणसं तिथे धाब्यावरच होते. ग्रामसेवक? हो ग्रामसेवक होते ना. कुठं होते ते? लातूरच्या पुढे कोणता धावा आहे? शांत आहे धाब्यावर. तिथून जाऊन आम्ही बोलून आणलं हे तक्रार द्यायच्या, चला आम्ही म्हणून. आज रोजी आमच्या गावामध्ये परगावून 3 ते 4 टँकर 5 दिवस झाले दररोज चालू आहेत. एका टँकरची किंमत 1200 रुपये, 700 लिटरला मोजावं लागते आणि 700 रुपये प्रत्येकाला देणं काही शक्य नाही. गोरगरीब प्रत्येकाच्या विहिरीवर जाऊन तिथं बारीला जाऊन तांब्यानं पाणी उपसून आणतात, तांब्यानं. अशी परिस्थिती आज रोजी आहे. प्रत्येक एवढ्या उन्हामध्ये सुद्धा 2 वाजतासुद्धा लेडीज असेल, लहान लेकर असतील, प्रत्येकाच्या विहिरीत जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं जाऊन पाणी आणतात. आज जवळपास 5 टँकर दररोज आहेत गावात परगावचे. 1200 रुपये मोजणं काही शक्य नाही गोरगरिबाला आणि ती काही पाणी काही योग्य नाही. त्याच्यामुळे खूप अडचणीत आहे गाव आमचं आणि प्रशासना प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक ऑफिसला जाऊन आम्ही सगळे निवेदन दिलेत. कलेक्टर ते पार बेडीओ असेल, तहसीलदार असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्याला दिलेत. एकानं सुद्धा त्याची दखल घेतली नाही. आम्ही ज्यांनी नुकसान केले आमच्या सेवकानं आणि सरपंचानं ती माणसं पाहिले नुकसान केलेले त्याचं आम्ही पोलीस स्टेशनला दखल दिली तर त्यांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली नाही आजपर्यंत. आणि ह्याच्या पुढे जर नाही न्याय मिळाला तर आम्ही 24 तारखेला आमचं ग्रामस्थ मिळून पंचायत समितीच्या पुढे आत्मदहन करणार, म्हणजे करणार, त्याच्यात काही वादच नाही. ग्रामस्थांना जर पाणी नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये हे ग्रामस्थ आक्रमक होताना दिसून येतील आणि त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुढे काय घडेल हे सांगता येणार नाही अशीच सध्या तरी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर.